आता तुम्ही क्रिकेट प्रेमी असाल तर तुमचं सोशल मीडिया खोलताच भारत विरुद्ध पाकिस्तान, इंडिया वर्सेस पाकिस्तान अशा संदर्भाच्या पोस्ट तुम्हाला पाहायला मिळतील. कुठे बुमरा नसण्याची चिंता तर कुठे विराटच्या फॉर्मची धाकधूक. एकंदरीत काय तर भारत विरुद्ध पाकिस्तान या सामन्यासाठी अगदी माहोल बनलाय. आता आशिया कपच्या ग्रुप स्टेजचा हा सामना असला तरी इतकी क्रेज, तर विचार करा आशिया कपच्या फायनलमध्ये जर भारत आणि पाकिस्तान आमने सामने आले तर विचार करूनच अंगावर काटा आला ना. पण असं होऊ शकतं, ते कसं हेच आम्ही तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहोत. नमस्कार, मी शशांक पाटील आणि एबीपी माझाच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर तुमचं स्वागत. तर आशिया कपच्या सामन्यांना 27 ऑगस्ट पासून सुरुवात होत आहे. ग्रुप स्टेजचे सामने हे 27 ऑगस्ट ते 2 सप्टेंबर पर्यंत खेळवले जातील. यामध्ये भारत आपला पहिला सामना 28 ऑगस्टला म्हणजेच रविवारी पाकिस्तान विरुद्ध खेळेल, तर आपला दुसरा सामना भारत 31 ऑगस्टला हाँगकाँग विरुद्ध खेळणार आहे. दुसरीकडे ग्रुप बी मध्ये श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकमेकांविरुद्ध भिडतील. आता ग्रुप स्टेजमध्ये टॉप 2 वर असणारे संघ हे सुपर 4 मध्ये म्हणजेच पुढच्या फेरीत जाणार आहेत. आता भारत असणाऱ्या ग्रुप एचा जर विचार केला तर हाँगकाँगचा खेळ पाहता भारताच्या ग्रुपमध्ये भारत आणि पाकिस्तान हे दोनच संघ पुढच्या फेरीत जाण्याची दाट शक्यता आहे. दुसरीकडे ग्रुप बी मधून ही 2 संघ सुपर 4 मध्ये येतील. सुपर 4 चे 4 संघ मिळाल्यानंतर हे सर्व राऊंड रॉबिन या पद्धतीने सामने खेळतील. तर आता राऊंड रॉबिन ही पद्धत काय, तर सुपर 4 मधील संघ प्रत्येक संघ हा इतर 3 संघांशी एक एक सामना खेळेल. त्यामुळे सुपर 4 मध्ये भारत विरुद्ध पाकिस्तान ही लढत आपल्याला पुन्हा एकदा अनुभवायला मिळू शकते. आता यानंतर सुपर 4 मध्ये प्रत्येक संघ इतर 3 संघांशी एक एक सामना खेळेल आणि या सर्वाच्या अंतिम जे 2 संघ आघाडीवर असतील तेच आशिया कपची फायनल खेळतील. तर आता या स्पर्धेत भाग घेणारे भारत, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि हाँगकाँग या सर्वच्या सर्व 6 संघांचा विचार केला तर भारत आणि पाकिस्तान यांचाच खेळ अव्वल दर्जाचा आहे. त्यामुळे हे 2 संघ सुपर 4 मध्येही अव्वलस्थानी राहण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आशिया कपची फायनल भारत विरुद्ध पाकिस्तान असा महामुकाबला आपल्या सर्वांना पाहायला मिळू शकतो. तर या झाल्या सर्व जरदरच्या गोष्टी. पण 28 ऑगस्ट रोजी भारत पाकिस्तान हा सामना रंगणार आहे. या सामन्याची उत्सुकता तुम्हाला आम्हाला सर्वांनाच आहे. तर अशाच ताज्या माहितीसाठी नवनवीन अपडेट्ससाठी पाहत रहा एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.